दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे महिला सबलीकरणाचा. त्याच्या दृष्टीने तुम्ही अगोदर म्हणजे राजकारणात येण्या अगोदर काम केलेलं आहे बचत गटांसोबत वगैरे. दोन गोष्टी आहेत ज्या महिला सबलीकरणाच्या आड येतात असं सातत्याने मला जाणवलं किंवा अनेकांना जाणवतं. त्यातली एक गोष्ट म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती आपली आणि इव्हन राजकीय पक्ष सुद्धा पुरुष प्रधान आहेत ही एक बाब. आणि दुसरी जाती व्यवस्थेचं असं कठोर असं एक अमूर्त अशी भिंत. या दोन गोष्टीमुळे महिलांचं सबलीकरण करणं हे दुरापास्त होऊन बसतं म्हणजे पुन्हा वळणाला येतं पाणी. तर या संदर्भातले तुमचे जे अनुभव आहेत बचत गटातले असो किंवा महिला सबलीकरणासाठी केलेल्या इतर प्रयत्नांचे असो ते तुम्हाला काय अनुभव देऊन जातात काय शिकलाय तुम्ही त्याच्यात? खरं तर मला महिला आता जे काम करतात जे आता पुण्याची मेयर असेल मुंबईची मेयर असेल पिंपरी चिंचवडच्या मेयर असतील बचत गटात काम करणाऱ्या माझ्या अनेक असंख्य सहकारी महिला असतील माझ्या सगळ्या ज्या आयडियाज येतात त्या त्यांच्याकडून येतात. मला वाटत नाही त्यांचं विजन मी राबवते कारण मला वाटतं त्या सुशिक्षित नसल्या तरी अनेक वेळा कष्टाने त्या खूप काही करून दाखवत आहेत आणि महाराष्ट्रातल्या बचत गटाची ताकद फार मोठी झालेली आहे. आणि आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आहे की त्याला राजकारणापासून दूर ठेवायचं का एक इंडिपेंडंट कार्यक्रमच राबवला गेला पाहिजे ज्याच्यातून ज्याचं काही मत असेल त्यांनी तो राजकीय मत मांडावं. पण जसं शिक्षणात काम करत असताना त्याला राजकारणातून माझे कुठलेही सहकारी ज्याच्यात शिक्षणात मी काम करते ते माझ्या कुठल्याही पक्षात किंवा ह्याच्यात काही त्यांचा संबंध नाही. तसंच बचत गटातल्या अनेक माझ्या सहकारी आहेत ज्या उत्तम दर्जाचं काम करतात आणि त्यांना कधी एक पुरुष महिला म्हणून त्रास झालेला काही केसेस अर्थातच असतात पण ज्या अत्यंत खंबीरपणे काम करतात त्यांना कधीच त्रास येत नाही. लोकांनाही कळतं की ह्यांच्या काय वाटे जायला नको बाई काय करेल माहिती नाही त्याच्यामुळे तेही घाबरून असतात आणि अशी एक चांगली उदाहरणं आहेत. आणि सगळ्यात चांगली बाब ह्याच्यातली की त्या स्वतःचं घर सांभाळून मुलं सांभाळून कारण का आम्ही जेव्हा महिला काम करतो तेव्हा असं व्हायला नको की आमची मुलं वाऱ्यावर नवऱ्याचं काही ठिकाण आहे घरचा आमचा काही पत्ता नाही आणि जगाला आम्ही शिकवायला चाललोय काय चाललंय त्याच्यामुळे आम्हाला तो फाईन बॅलन्स सगळ्यांनाच ठेवावा लागतो की घरातलं बघून मी माझ्या बरोबरच्या महिलांना नेहमी हे सांगते की जेव्हा एका मुलाला मार्क कमी पडतात तेव्हा म्हटलं जातं की आई फार ॲम्बिशियस आहे म्हणून मार्क कमी पडले आणि चांगले मार्क पडले तर नेहमी म्हणतात वडील हुशारच आहेत सगळेच तसे त्याच्यामुळे त्या आईला तेवढं क्रेडिट कधीच दिलं जात नाही आणि मान्य आहे ते म्हणजे आमची काही कंप्लेन नाही पण एक जबाबदारी एक इमोशनल अटॅचमेंट बाईला दुप्पट काम करावं लागतं पुरुषाच्या बरोबर नाही असं काही नाही पुरुषही काम करत असतात आणि अनेक वेळा आमचं म्हणणं आहे की माझ्यासारखी जर सुशिक्षित असेल तर आरक्षण वगैरे माझ्यासारख्या महिलांना ऍप्लिकेबल नाहीच आहेत त्या अशा समाजातल्या महिला आहेत म्हणजे माझ्याबरोबर एक काम करणाऱ्या दौंडच्या एक महिला आहेत त्यांना लिहिता वाचता येत नाही मागासवर्गीय आहेत त्या पण आज त्या बिग बाजार सारख्या ठिकाणी जाऊन स्वतःच्या मटणाचा मसाला बनवतात आणि विकतात त्यांचं एक इस्टॅब्लिश ब्रँड झालेला आहे आणि अशा असंख्य महिला माझ्याबरोबर माझ्या या सहकारी महिला काम करतात आणि खरंच मला कौतुक वाटतं त्यांना की आम्ही मुंबईत वाढलो शिकलो कम्प्युटर येतो इंग्रजी येतो या महिलांना एक कुठलंच काही नसताना जर त्या मुंबईत येऊन व्यवसाय करू शकला तर आमचं काम काहीच नाही आहे त्यांच्यासमोर. दुसरा एक प्रश्न मागे पण मी तुम्हाला एकेकाळी विचारला होता आणि तो प्रश्न तुमच्या बाबतीत लागू नसेल पण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असं मला दिसलेलं आहे की जाती व्यवस्थेचा जो अमूर्त भिंती आहे त्या या महिला एक सबलीकरणाचा जो प्रयोग आहे की महिला ही एक हा वर्ग म्हणून एकत्र यायला काही प्रकार प्रमाणात बंधन आणतो. उदाहरणार्थ लिंगायत जातीच्या महिलांचा बचत गट होतो मराठा जातीचा वेगळा बचत गट होतो ब्राह्मण जातीचा वेगळा बचत गट होतो माळी जातीचा वेगळा बचत गट होतो आणि मग काय होतं की ते राजकारणाचं जे पाणी आहे म्हणजे ते त्या वळणाला येऊन तसं थांबतं आणि मग त्या पद्धतीने मग त्या त्या नेत्यांच्या त्या त्या वापर करणाऱ्यांच्या खाजगी संघटनांना ते जाऊन मिळतं आणि त्यामुळे मूळ उद्देशाला फार धोका पोहोचतो. तर याच्यावर तुम्ही काय उपाय विचार करता? आम्ही काम करत असताना कुठल्याच जातीचा कधीच विचार करत नाही कारण किंवा शेवटी ते महिला सबलीकरण आहे आणि महिला सबलीकरणाच्या मागचा विचार काय आहे की नेहमीच सगळ्यांना वाटतं की आम्हाला काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे किंवा आम्हाला पुढे जाण्याची इच्छा आहे. मी माझ्या सगळ्या महिला सहकाऱ्यांना हे नेहमी आवर्जून सांगत असते की आपली कुठली कॉम्पिटिशन नाही पुरुष मी स्वतः जेंडर इक्वॉलिटीवाली की शेवटी मला अनेक वेळा विचारतात की तुम्ही महिला खासदार म्हणून काय तुमचं ह्या विषयाबद्दल मत आहे म्हटलं का मी पुरुष खासदार असते तर माझं वेगळं असू शकतं का पाण्यावर विजेवर काय वेगळं मत माझं असू शकतं. त्याच्यामुळे एक महिला आहे आणि खासदार आहे म्हणून जबाबदारी तर तेवढीच आहे त्याच्यामुळे त्याच्यात एक तर अंतर नसतं. महिला काम करत असताना फार
क्वचित एखादा काही सेन्सिटिव्ह इश्यू झाला तर हे दिसतं. पण अनेक गडचिरोलीमध्ये नसीमा शेख म्हणून माझ्या सहकारी आहेत, त्या तिकडे सगळ्या मुसलमान महिलांचा एक फार चांगला गट त्यांनी मिक्स केला आता. आणि ट्रेनिंग करून शेवटी जर ट्रेनिंग चांगलं आपण दिलं आणि त्या स्वतःच्या पायावर उभं राहिल्या तर जातीची चर्चा खरंच होत नाही. दुसरा एक मुद्दा, तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत बोललात तर 33% आरक्षण जे लोकसभेमध्ये मागितलं जातं, खरं तर 50% महिला तर 50% आरक्षण न बोलता दिलं पाहिजे खरं. परंतु वास्तवामध्ये असं दिसतं, म्हणजे मी या मताचा आहे की म्हणजे ते बोलतात पण कमा नये की असं काही आरक्षण आहे म्हणून. 50-50% आहेत की तर ते न होता साध्या 33% एवढं झगडावं लागावं आणि तरीही इतक्या प्रकारे आढळून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या विरोध करतात. याबाबत तुम्ही कशा प्रकारे या सगळ्या प्रक्रियेकडे, आता नवीन खासदार म्हणून तुम्ही गेलेला आहात, तुम्ही आतून बघतात सदनामध्ये इथे कोण बसतात तुम्हाला सगळं माहिती आहे, म्हणजे आता मी पुन्हा इथे विषद करावा असं नाही, कोण विरोध करतंय कोण बाजूने काय सगळं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कसं पाहत आहे? मला दुःख होतं कारण शेवटी 33% आता पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये 50% देशात झालेला आहे. आणि परवाच एका मीटिंगमध्ये ह्याची अनाउन्समेंट झाली आणि माझेच एक पुरुष सहकारी म्हटले आता तुम्ही 50% केलं आता आम्ही झाडू मारायची का पोरं सांभाळायची का स्वयंपाक करायचा, म्हटलं आता कुठलंच करू नका, 33% असताना तुम्हाला करावं लागत नाही, फक्त 17% वाढवलेलं आहे, त्यामुळे त्याचं नुकसान कुठल्याच बाजूचं होणार नाही हे करून. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये झाल्या मला खात्री आहे की विधानसभेला आणि लोकसभेलाही हा बदल पुढच्या काही काळात आपल्याला दिसेल. आणि आमच्या सगळ्यांचाच प्रयत्न आहे ह्याच्यासाठी, सगळ्या पक्षातल्या महिला दर संसदेत सेशन असलं की आम्ही एकत्रपणे याच्यावर चर्चासत्र घडून आणतो. आमचा प्रयत्न आहे की ते लवकरात लवकर यावं आणि युपीएच्या अजेंडामध्ये एकत्रपणे आम्ही विषय हा मांडलेला आहे आणि ह्या 100 दिवसाचाच आमच्यात करायचा प्रयत्न होता पण तो यशस्वी झालेला नाही आहे, पण प्रयत्न नक्कीच राहणार. इथे एक अजून एक प्रश्न आहे, मी ते मुंबईतच बघितलेलं, मी मालाड भागात राहतो तर तिथे नगरसेविकेच्या बाबतीत बघतो किंवा बाजूच्या वेगळ्या पक्षाच्या नगरसेविकेचा पण बघतो. प्रश्न असा होतो की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण तर आलं, हा सामाजिक प्रश्न आहे, त्यामुळे त्याच्याकडे कसं पाहायचं ते, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही कसा विचार करता की निवडून येते बाई पण कारभार करतो तिचा नवरा, म्हणजे जवळजवळ तोच खुर्चीत बसलेला असतो, ती सांगते साहेबांना विचारा, ती सांगते साहेबांना विचारा, म्हणजे शेवटी असं होतं की केवळ आरक्षित जागा आहे म्हणून त्याने निवडणूक लढवली नाही, म्हणून तिने निवडणूक लढवली, बाकी तोच करतोय असं होऊन बसतं. त्यामुळे ते आरक्षणाचं जे मूळ पर्पज आहे, जे त्याचं त्यासाठी ज्यासाठी योजना आहे ती, तेच फेल जातं, तेच अयशस्वी होतं. तुम्ही याच्यावर काय उपाय सुचवाल, म्हणजे तुम्ही तळागाळातल्या महिलांना आणि या सगळ्या प्रश्नाला भिडलेल्या आहात म्हणून विचार. या महिलांसाठी महाराष्ट्रात तरी यशतामध्ये अत्यंत चांगलं ट्रेनिंग आहे, अनेक वेळा महिला येत नाहीत त्या ट्रेनिंगसाठी किंवा एक्सटेन्सिव्ह असतं 3 दिवसाचं 7 दिवसाचं, तेव्हा त्या दुसऱ्या काही कारणांमुळे त्यांना वेळ काढता येत नाही. पण काही जिल्हा परिषदांनी असा निर्णय घेतले की ज्यांचे नवरे येतात त्यांना परवानगीच नाही, महिलांनीच आलं पाहिजे. ज्यांच्या ग्रामसभा वगैरे होतात त्याच्यात जर गावांनी त्याच्यात लक्ष घातलं की त्या महिलेनीच, अनेक वेळा माझ्याही कार्यक्रमात होतो की सरपंच कोण आहे महिला आहे, ती स्टेजवरही नसते, ती कुठेतरी लांब असते किंवा कार्यक्रमालाही आली नसते, माझ्या मतदारसंघातले माझे अनुभव आहे. पण मग आग्रह करून तिला बोलवायचं, ती म्हणे मी भाषण नाही करणार, तर मलाही भीती वाटायची भाषण करणार, त्याचं काय लागतं, तर ती उठून मग तिला आग्रह करायला, मग पुढच्याच मी तुझ्या गावात येईल तेव्हा भाषण करायलाच पाहिजे तुला. पण हा बदल हळूहळू येईल, पण खूप चांगल्या महिला ह्याच्यामुळे कामही करताना, आज पुणे जिल्हा परिषदची ही अध्यक्ष आज एक महिला आहे आणि अत्यंत या पुण्याची मेयर, मुंबईची मेयर, या अत्यंत चांगलं काम या महिला करतायत, त्यामुळे एक सुरुवात आहे, त्याला थोडा वेळ लागला या गोष्टी होत.